मित्रांनो, कुत्रा हा जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी समजला जातो. तो आपल्या मालकासाठी जीवाचं रान करत त्याला संरक्षण देण्याचं काम करत असतो. नेहमीच त्याला त्याच्यासोबतही राहण्याचा प्रयत्न करत राहत असतो. नेहमीच त्याला आधार देण्याचं काम करत असतो. त्याला साथ देण्याचं काम करत असतो हा मुका प्राणी. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जेथे मालकानं आयुष्यभर काबाड कष्ट करून साठवलेल्या पैशावर मात्र या चोरानं हात मारल्याचे पाहताच हा कुत्रा आपल्या मालकाच्या मदतीसाठी धावलाय. त्या कुत्र्याच्या बहादुरीचं कौतुक देखील आपण कराल. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. तो असा, मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय, ही व्यक्ती कारमधून उतरते आहे आणि बँकेत जाताना दिसते. त्या व्यक्तीनं सोबतच कारमध्ये पाळीव कुत्रा देखील आणला होता. तो कुत्रा त्या कारमध्येच बसून होता. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय की हा व्यक्ती त्या कारमधून खाली उतरतो आहे आणि त्या बँकेमध्ये जातो आहे. बँकेत गेल्यानंतर काही क्षणानंतर तो पैसे काढून बाहेर येतो. त्या व्यक्तीच्या हातामध्ये आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेली पैशाची बॅग असते. तो बँकेतून बाहेर येताच बाहेर चोर वाट पाहत बसला होता त्या पैशावर हात मारण्यासाठी. जसजसा हा व्यक्ती पुढे जातो तसा तो चोर त्याचा पाठलाग करतो आणि त्याची ती बॅग चोरून घेऊन पळू लागतो. त्याचवेळी मात्र हा कुत्रा आपल्या मालकावर लक्ष ठेवून होता. त्यानं काही क्षणाचाही विलंब न करता त्या कारमधून खाली उडी घेतो. त्या चोरावर धावत जाऊन झडप घालतो. झडप घातल्यानंतर हा चोर देखील खाली कोसळतो. खाली कोसळल्यानंतर या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. हल्ला करत असतानाच पाठीमागून त्याचा मालक येतो आणि त्या चोराला पकडतो. काही क्षणानंतर मात्र ज्यावेळी मालकानं त्या चोराला पकडलं त्यावेळी मात्र या कुत्र्यानं ती पैशानं भरलेली बॅग आपल्या तोंडात घेऊन आपल्या मालकाच्या कारमध्ये नेऊन ठेवलेली. अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, येथे जर तो पाळीव कुत्रा नसतात म्हणजेच त्या चोरानं आपलं काम करून तो कधीच पसार झाला असता. म्हणून मित्रांनो, सर्वाधिक प्रामाणिक प्राणी आणि जीवाला जीव देणारा प्राणी कोणता असेल तो कुत्रा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एसएस स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.